सल पटला नहीं तरक नाही मी तुम्हाला सांगितलं तसं की प्रामाणिकपणाने पहिलं त्यांची पक्षांतर्गत जी काही घडामोड आहे त्यांना शेवटी अधिकार आहे त्यांच्या मनाप्रमाणे काय करण्याचा. दुसऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्यांच्यावरती तेवढाच अधिकार आहे. कार्यकर्त्याचा सुद्धा आपल्या नेत्यावरती तेवढाच अधिकार असतो जसा नेत्याचा कार्यकर्त्यावरती असतो. त्याच्यामुळे ते त्यांना मला असं वाटतं ते सगळ्यांच्या हिताचा जो काय असेल तोच निर्णय ते घेतील. त्याच्या आणि दुसरी गोष्ट काय मी सल्ला कसा देणार त्यांना. परत म्हणजे मी दिलेला सल्ला पचली नाही पडला तर काय करू. मी तुर्त एवढंच बोलेन की माझ्या मतावरती मी ठाम आहे. माझी मतं मी ठामपणे मांडलेली आहे. मी मांडणार आहे. तुर्त कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीला माझ्याकडून तडा जाणार नाही याची मी काळजी. ही गोष्ट खरी आहे की आम्ही सभांचा कार्यक्रम मे एंड काही जूनपर्यंत ठरवला होता. त्याच्यामध्ये पुढाकार माझाच होता. परंतु गेल्या 15 दिवसापूर्वी जे घडलं त्याच्यानंतर ह्या सभा घेणं हे थोडंसं एक विचित्र वाटायला लागलं. कारण संध्याकाळची जरी सभा असली तरी दुपारपासून लोक येऊन बसतात. म्हणून आता परवाची माझी 6 तारखेची सभा ही एक महिना आधी ठरलेली आहे त्याला मी जातो आहे. मात्र आता आम्ही ह्या सभा पुढच्या थोडंसं मे महिना थांबून पुन्हा सुरू करायच्या का ह्याचा विचार आम्ही करतो. प्रश्न असा आहे की हे आमचं सरकार ह्याने पाडल्यानंतर गेल्या 6-8 महिन्यामध्ये महाराष्ट्रात येणारे चांगले प्रकल्प मग ते वेदांत फॉक्सकॉन असेल आणखीन काही असेल हे सगळे गुजरातकडे वळवले. म्हणून मी नाणारच्या वेळेला बोललो होतो तेच माझं मत आजही ठाम आहे की केवळ माझं पत्र आज तुम्ही घेऊन नाचवताय तिकडे तर माझ्याच काळामध्ये येऊ शकणारे प्रकल्प तुम्ही जाऊ का दिले. आणि म्हणजे याचा अर्थ असा आहे का की महाराष्ट्राकडे राख आणि गुजरातमध्ये रांगोळी असं मी ठरायचं का.